विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आज आपण नागरिक शास्त्राचा अभ्यास करणार आहोत। प्रकरण पहिले आपले समाज जीवन, जे आपण समाजामध्ये राहतो, समाजामध्ये मानवाचा विकास कसा होत गेला याची माहिती आपण बघणार आहोत। पाचवीच्या पुस्तकामध्ये आपण उत्क्रांती अभ्यासले। उत्क्रांती म्हणजे माणूस लाखो वर्षांपूर्वी अप्रगत अवस्थेमध्ये होता, अप्रगत अवस्थेकडून तो प्रगत अवस्थेकडे गेला, पण ह्या वाटचालीला त्याला लाखो वर्ष लागले, याला उत्क्रांती असं म्हणतात। जसा म्हणजे हळूहळू बदल होत गेला, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाचा हळूहळू बदल होत गेला आपण आजच्या वर्षात अभ्यासला। पूर्वी त्याची भटकी अवस्था होती, स्थिर जीवन नव्हतं, अन्नासाठी तो भटकंती करायचा, एकत्र राहत नव्हता, एकटं राहणं, भटकणं आणि प्राण्यांची शिकार हा त्याचा व्यवसाय होता, किंवा हे त्याचा उदरनिर्वाह होता, पोट भरण्याचं हे एकमेव साधन होतं। पण त्याच्या हळूहळू लक्षात आलं की ही जी भटकी अवस्था आहे त्यातून आपला विकास होत नाही, त्यातून आपल्याला सुरक्षितता नाही, त्यातून आपला स्थिर जीवन मिळणार नाही। या भटक्या अवस्थेकडनं तो स्थिर अवस्थेकडे, स्थिर समाज कसा होईल, स्थिर आपल्याला स्थैर्य कसं मिळेल याच्याकडे त्याची वाटचाल सुरू झाली। हे आपण एका चित्राच्या माध्यमातून आणखी स्पष्ट करूया। आपल्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 59 वर, पान क्रमांक 59 वर एक चित्र आहे। तीन टप्पे त्यांनी दिले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये बघा तुम्ही, सर्वात लाखो वर्षांपूर्वी मानव असा होता, तो निसर्गात मिळणाऱ्या साधनापासून स्वतःचं रक्षण करायचा, या साधनांच्या द्वारे तो प्राण्यांची शिकार करायचा, दगड त्याची साधनं होतं, दगडांच्या माध्यमातून तो शिकार करायचा आणि काहीतरी अन्न घेण्यासाठी देखील ते वाटणं म्हणा याच्या माध्यमातून तो आपलं पोट भरायचा, आणि असं भटकत जीवन होतं, काहीतरी किरकोळ असा निवारा होता। पुढची अवस्था, त्याला थोडं स्थैर्य मिळालं, तो शेती करू लागला, निसर्गातून मिळणाऱ्या साधनातून त्याने झोपडी बनवली, विहीर बनवली, विहिरीच्या माध्यमातून पाणी घेणं, घराला पाणी, शेतीला पाणी, अशा प्रकारे त्याचं जीवन त्याने निर्माण केलं। नंतर हळूहळू तो प्रगत होत गेला, हळूहळू म्हणजे याला पण सुद्धा अनेक वर्ष, हजारो वर्ष लागली, आणि हे आपण आजचं चित्र बघतोय। रस्ते तयार झाले, प्रवास करण्यासाठी गाड्या आहेत, संगणक आहे, विमानाच्या माध्यमातून तो आणखीन वेगवान प्रवास करू शकतो, मोबाईलच्या माध्यमातून हजारो काय किंवा लाखो किलोमीटरपर्यंत तो एकमेकाशी संवाद साधू शकतो। आणि आता पुढचा त्यांनी टप्पा सांगितलं की आणखीन 50 वर्षानंतर समाज कसा असेल याबाबत आपण विचार करू शकतो किंवा चर्चाही करू शकतो। अशा प्रकारे त्याचा स्थिर जीवनाकडे त्याची वाटचाल सुरू झाली। मग त्याला असं का वाटलं की आपण समाज करावा, समाजाची गरज त्याला का भासते? मित्रांनो, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तो एकटा कधीच राहू शकणार नाही, त्याचा विकास हा समाजामध्येच होत असतो, कारण त्याचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी त्याला समाजाची गरज आहे। आणि मग हे समाजात राहण्यासाठी एकत्र यायला लागतो, एकत्र राहून लागतो, त्यातून काही नियमांची गरज भासते, कोणी कसं राहायचं, कशा पद्धतीने वागायचं, याचे नियम किंवा रूढी परंपरा आपल्या पडल्या गेल्या, किंवा आपण त्याला नीतीमूल्य म्हणूया, नियम। मग सुरुवातीला हे जे नियम होते ते अलिखित होते, कोणी कसं राहायचं, कशा प्रकारे व्यवहार करायचे, हे अलिखित असे नियम होते। नंतरच्या काळामध्ये लोकशाही संकल्पना निर्माण झाली आणि नियम हे लिखित झाले, आपण त्याला राज्यघटना म्हणूया, कदाचित तो शब्द तुम्ही ऐकला असेल राज्यघटना, त्याला संविधान पण असं म्हणतो,